नमस्कार, प्रबोधन मीडियामध्ये आपलं स्वागत आहे. आज आपल्या सोबत आहे उरण विधानसभेचे आमदार मनोहर भोई. लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक सुरू झालेली आहे, त्याची प्रचाराची रणनीती सर्व पक्ष करत आहे, त्याची रणधुमाळी सुरू झालेली आहे. उरण विधानसभेमध्ये प्रचाराची रणधुमाळी कशी आहे, कोणते मुद्दे असणार आहेत प्रचारामध्ये, कोणता गणेमिकावा असणार आहे प्रचारामध्ये, ते आपण जाणून घेणार आहोत. प्रबोधन मीडियामध्ये आपलं स्वागत आहे. धन्यवाद. लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक सुरू झालेली आहे, आपण एक लोकप्रतिनिधी आहात, आमदार आहात. या लोकसभेच्या निवडणुकीकडे, जी देशाची महत्वाची निवडणूक आहे, कसं पाहता या निवडणुकीकडे आपण, काय सांगा? या देशाची निवडणूक खऱ्या अर्थानं ही आपला देश सुरक्षित ठेवणं, त्याचबरोबर देशाचा विकास होणं, देशामध्ये आज 110 कोटी जनतेचं त्यांचं जीवन हे आनंददायी राखणं, आणि त्यांचं जीवन आनंददायी राखण्यासाठी जो देशहिताचं काम करेल असा नेता या देशाला हवा असतो. गेल्या 5 वर्षामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी जी काय कार्य केलेली आहेत त्या कार्याच्या आधारावर पुन्हा आम्हाला मोदी साहेबांसारखेच पंतप्रधान असले तर नक्कीच देशाचा विकास हा अतिशय प्रगतशील होईल. आणि या ठिकाणी 100% एनडीए सरकारच सरकारमध्ये येईल. आम्ही लोकांकडे, मतदारांकडे आम्ही जी विनंती करतो की देशाचा पंतप्रधानाची निवडणूक आहे, ही छोटी निवडणूक नाही. आपण देश आपला जर योग्य प्रकारे, म्हणजे देशाला जर आपल्याला मजबूत करायचा असेल, देशावर कोण वाकड्या नजरेने बघण्याची हिंमत कोणाची होऊ नये यासाठी एक चांगला दूरदृष्टी असणारा देशाचा नेता पाहिजे, आणि तो नेता नरेंद्र मोदींच्या रूपाने आपल्याला बघायला. देशाचा विकास, येस, त्याकडे आपण या लोकसभेच्या निवडणुकीत पाहता. हो, 6 महिन्यात विधानसभा होणार आहे, मग आपण या निवडणुकीकडे एक विधानसभेची रंगीत तालीम म्हणून पाहता की कसे, कारण आपण उमेदवार असणार आहेत अशी अपेक्षा आहे, खास नाही. मी गेल्या 20 वर्षामध्ये राजकारणामध्ये काम करत असताना 99% मी समाजकारण केलेलं आहे, आणि त्या 99% प्रत्येक पक्षाचा कुठलाही व्यक्ती जर असेल तर त्याचं मी काम केलेलं आहे. माझ्या राजकीय जीवनामध्ये राजकारण हा माझा विषय मी कधीच ठेवलेला नाही. जोही व्यक्ती माझ्याकडे येईल त्या व्यक्तीचं काम करणं, आणि ते काम करत असताना त्याच्याकडनं कुठली फळाची अपेक्षा न ठेवणं, त्याला आनंदी इथून निघून जाणं, माझ्या कार्यालयामधून आनंदाने तो निघून गेला तर तो मला आनंद होत असतो. आपण म्हणता की लोकसभा ही विधानसभेची तालीम म्हणता, मी वर्षे 365 दिवस लोकांमध्ये असतो, सकाळी 10 ते रात्री 11 वाजेपर्यंत लोकांची कामं करत असतो, त्यामुळे लोकसभा आणि विधानसभा माझ्या दृष्टीनं हे एकच आहे. लोकसभेचे मुद्दे वेगळे असतात, विधानसभेचे मुद्दे वेगळे असतात. विधानसभेला ज्यावेळेस मी समोरे जाईन त्यावेळेस पुन्हा तुम्ही मला एकदा भेटा, पण नक्कीच विधानसभेला समोरे जात असताना इथले स्थानिक प्रश्न जे आहेत राज्याच्या लेवलचे, इथले स्थानिक लेवलचे, एखाद्या तालुक्यामध्ये एखादा विषय असेल, पाण्याचा विषय असेल, विकासाचा विषय, शेतकऱ्यांचा विषय असेल, तर त्या विषयावर आपण त्या ठिकाणी त्या नजरेने बघत असतो. आपण म्हणलं की विधानसभेचे प्रश्न वेगळे असतात, लोकसभेचे प्रश्न वेगळे असतात, या लोकसभेच्या ज्या निवडणुकीमध्ये प्रचाराची रणनीती कशी असणार आहे, कोणते मुद्दे घेऊन तुम्ही लोकांसमोर जाणार आहे, आणि सगळ्यात महत्वाचा की असा कोणता ठळक मुद्दा आहे की जो तुमचा गणिमिकाव असणार आहे? याच्यामध्ये सर्वात ठळक मुद्दा म्हटलं तर ह्या देशामध्ये रोजचे 30 किलोमीटरची रस्त्याचं एवढं वेगाने काम चालू आहे. ह्या देशामध्ये गेल्या 50 वर्षामध्ये काँग्रेस सरकारने रस्त्यांकडे दुर्लक्ष केलं होतं, नद्या जोडणीकडे दुर्लक्ष केलं होतं, आणि शेतकऱ्यांच्या ज्या ठिकाणी दुष्काळ पडला त्या ठिकाणी शेतकऱ्यांना पुरेसा केंद्र शासनाकडनं निधी मिळत नव्हता. शेतकऱ्यांना वेगवेगळ्या माध्यमातून ज्या योजना आहेत, मग या ठिकाणी शेतकरी किसान विमा योजना आहे, अटल विमा योजना आहे, या सर्व योजना ह्या आत्ताच्या सरकारने, मोदी साहेबांच्या सरकारने आणलेल्या आहेत. त्याच्यामुळे आमच्यासमोर
जे काय मुद्दे आहेत ते त्यांनी 50 वर्षामध्ये काँग्रेसने जे काय कार्य केलं आहे ते आम्ही 5 वर्षामध्ये करून दाखवलेलं आहे. आणि पुढे भविष्यामध्ये आमचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की ह्या देशाचं, जे ह्या हिंदुस्थानचं, या भारत देशाचं नाव संपूर्ण जगामध्ये आत्ता प्रमुख 10 सिंगल आकड्यामध्ये आहे. आज या जगामध्ये अनेक देश आहेत परंतु भारत देश हा 10 आकड्यामध्ये आतमध्ये आहे. तो कसा आपला भारत देश 1 नंबरला येईल त्या दृष्टीनं आपल्याला सरकार तसा मजबूत पाहिजे. आणि नरेंद्र मोदी साहेबांच्या बाबतीमध्ये जर आपण म्हटलं तर अनेक देशांमध्ये त्यांनी सौंदर्याचे नाते म्हणजे संबंध जोडलेले आहेत. नरेंद्र मोदी विदेश दौरे करतात असा काँग्रेस प्रत्येक वेळी आरोप करत असतो, परंतु जेव्हा मोदी साहेब पंतप्रधान म्हणून आपल्या देशाची चलन काहीतरी आपल्या देशाला मिळावा, एखादा उद्योग यावा, त्या दृष्टीनं प्रत्येक देशामध्ये वेगवेगळे नाते, वेगवेगळे व्यवहार, व्यावहारिक दृष्टिकोनातून त्या ते काम करत आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हटलं तर ते खूप मोठे एक असे आम्ही म्हणजे माझ्या दृष्टीनं त्यांना स्वतःला कुटुंब नाही, जे काय काम करायचं आहे ते देशासाठी करायचं आहे. आणि देशासाठी काम करत असताना एक देशाचा जनसेवक म्हणून ते काम करत आहेत. आणि ते काम करत असताना त्यांच्या विरुद्ध कोणी बोलेल अशा प्रकारचा त्यांच्यावर आरोप हा कोण सिद्ध करू शकणार नाही. काँग्रेसच्या राज्यामध्ये अनेक आरोप झालेले आहेत, अनेक आपल्याला आता जर तुम्ही म्हटलं तर 2G स्पेक्ट्रम घोटाळा आहे, अनेक घोटाळे की लाखो करोड रुपयांचा त्या ठिकाणी देशाच्या जनतेचा पैसा त्यांनी खाल्ला. त्याचा फटका त्यांना 2014 मिळाला. परंतु ह्या 5 वर्षामध्ये एकही असा भ्रष्टाचाराचं नाव कुठल्याही केंद्रीय मंत्र्यांच्या नावाने किंवा राज्याच्या आमच्या महाराष्ट्र राज्याच्या मंत्र्याच्या नावाने कुठलाही हे नाही. त्यामुळे आम्ही जनतेचं काम करण्यासाठी काम करत आहोत आणि हा देश आपला देश सुजलाम सुफलाम व्हावा हीच आमची भावना आहे. खासदार श्रीरंग पारणे आहे सध्या, त्यांना पुन्हा संधी द्यावी का? द्यावी त्यांना संधी का? लोकांनी त्यांना निवडून द्यावं. आपल्याला म्हणतो खासदार श्रीरंग पारणे हे पण तळागाळातून गेलेले एक व्यक्तिमत्व आहे. आणि ज्या वेळेस एक नगरसेवक डायरेक्ट खासदार होतो त्यावेळेस देशाच्या स्वसंधेमध्ये बोलत असताना कुठेतरी मनामध्ये एक शंका निर्माण होते की मी जे काय बोलतो ते दुसऱ्याला पटेल की नाही. परंतु खासदार श्रीरंग पारणेने देशाच्या सभागृह स्वसंधेच्या सभागृहामध्ये जवळजवळ 1100 प्रश्न मांडले, 289 वेळा ते बोलले आणि सतत 5 वर्ष त्यांना ससनरत्न पुरस्कार मिळाला. मी तर म्हणेन हा त्यांचा काम खूप मोठं काम आहे. त्याच्यामुळे त्यांना एक वेळाने अजून अनेक वेळा त्याला खासदारकी त्यांना जरी पक्षाने दिली तरी त्यांच्या कर्तव्यावर कार्यावर त्यांना ती मिळतोय. त्यामुळे पुन्हा खासदार श्रीरंग आप्पा वारणे यांनाच उमेदवारी द्यावी आमची शिवसैनिकांची मागणी होती आणि ती आमचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरेंनी पूर्ण केली. ह्यावेळेस खासदार श्रीरंग आप्पा वारणे किमान 2 लाखच्या मताधिकाराने निवडून येतील. या ठिकाणी जे शरद पवार घराण्याचा पुत्र या ठिकाणी उभा केलेला आहे. शरद पवार जरी त्या महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रीय नेते असले तरी शरद पवार जर या ठिकाणी उभे राहिले असते तर त्या ठिकाणी आपण स्पर्धा म्हणून समजलं असतो. परंतु शरद पवारांचा नातू ज्याचा राजकारणाशी काही संबंध नाही आणि बारामतीच्या पलीकडे या ठिकाणी त्यांना कुठलाही जिल्हा माहिती नाही, जर ह्या मावळमध्ये किंवा ह्या रायगडमध्ये येऊन ते जर उमेदवारी लढत असतील तर मी तुम्हाला आज सांगतो निवडणूक मतदान 29 एप्रिलला होणार आहे. 23 मेला शरद पवारचा नातू आणि अजित पवारांचा मुलगा हा 2 लाख मतांनी हा पडेल हे मी तुम्हाला आज या ठिकाणी सांगून ठेवतो. जर तुम्हाला त्याच्यामध्ये वाटलंच की नाही तुम्ही राजकीय नेते असे म्हणता, पण मी एक स्पष्टपणे सांगतो की काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शतपक्षाची मोठी मदत आहे, कारण ग्रामीण भागामध्ये शतपक्षाचा आजही दबदबा आहे. मग ती जुळवजुळव मतांची कशी करावी? तुम्हाला मी एक सांगतो, शिवसेना आणि भाजप ह्या मतांची आकडेवारी बघितली तर ते आकडेवारी त्यांच्यापेक्षा आजही 2-2.5 लाखांनी पुढे आहे. आज या ठिकाणी राष्ट्रवादीचा
कुठेही उरणमध्ये नाही, पनवेलमध्ये नाही, लक्ष्मण जगतापांना 22,000 आघाडी होती. उरणमध्ये लक्ष्मण जगतापांना 22,000 आघाडी असताना सुद्धा विधानसभेमध्ये भाजप स्वतंत्र लढला आणि तरीसुद्धा शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवाराला मी पाडला. तर तो आता लीड कुठच्या कुठं गेला तो इतिहास झाला. ज्यावेळेस विधानसभा मी 22,000 साडेबावीस हजार मागे असताना मी 900 मतांनी विधानसभा जिंकतो भाजप सोबत नसताना, त्यामुळे एवढा परिवर्तन त्या ठिकाणी झालेलं आहे. आणि आता शेतकरी कामगार पक्ष जर राष्ट्रवादी जरी बाजूने असला, काँग्रेस जरी बाजूने असला, तर आपण परिस्थिती बघा. या ठिकाणी शिवसेनेकडे इनकमिंग आहे, भाजपकडे इनकमिंग आहे. ती इनकमिंग कोणाची आहे? ती काँग्रेसची आहे, शेका पक्षाची आहे. त्याच्यामुळे आता ती वस्तुस्थिती 5 वर्षापूर्वीची वस्तुस्थिती राहिलेली नाही. आणि या साई विधानसभा मतदारसंघ मावळमधल्या तीन वरच्या तिन्ही दोन भाजप शिवसेना आहे. इकडे उरणमध्ये मी शिवसेनेचा आमदार आहे, भाजपचा आमदार पनवेलमध्ये आहे, राष्ट्रवादीचा फक्त एकच आमदार जो कर्जतमध्ये आहे. त्याही ठिकाणी शिवसेनाचा अपक्ष उमेदवार उभा राहतो म्हणून त्या ठिकाणी आपला शिवसेनेचा उमेदवार पडतो. आता नगराध्यक्ष कर्जतमध्ये निवडून आल्या, पंचायत समिती कर्जतची आहे. त्यामुळे ह्या येत्या विधानसभेमध्ये सुद्धा या ठिकाणी शिवसेनेचाच आमदार निवडून येईल. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये पवार या आडनावाची पॉवर आणि शेका पक्ष यांचा काही परिणाम होणार नाही, 100% काही परिणाम होणार नाही. शेका पक्ष आता जवळजवळ संपत आलेला आहे आणि पवार घराण्याची पॉवर ही असेल तर ती बारामतीमध्ये असेल. इकडे या मावळ आणि रायगडमध्ये त्यांचे काही पॉवर आम्ही चालू देणार नाही. आणि या ठिकाणी एक अजून दुसरा म्हणतात की उमेदवारची स्पर्धा असायला पाहिजे. एक जो उमेदवार त्यांचा पार्थ पवार त्या उमेदवाराला लिहून दिलेलं वाचता येत नाही. अनेक भाषणं आम्ही बघितली, टी व्हीवर बघितली, यूट्यूबवर बघितली. आधे म्हणतात की आमच्या आजोबांना पंतप्रधान व्हायचं आहे, तुम्ही 10 आकडी म्हणजे 2 अंकी आकडा संसदेमध्ये पार करू शकणार नाही, तर तुम्ही तिथे त्या ठिकाणी 272 खासदार आणणार कुठून? जर ज्या व्यक्तीला हे कळत नाही की आमच्या पक्षाची ताकद किती आहे देशामध्ये आणि आमच्या आजोबांना आम्ही पंतप्रधान बनवायला चाललो, तर कोणीतरी सांगायचं ते बोलायचं. त्याच्यामुळे परिपक्व राजकीय परिपक्वता बिलकुल नाही. आणि त्याच्यामुळे इथली सर्वसामान्य जनता खासदार बारणे साहेबांच्या समोर तो उमेदवार कुठेही तुल्यबल नाही. आणि त्याची मी असं म्हणत नाही पात्रता राजकीय पात्रता नाही. त्याच्यामुळे आम्हाला तो स्पर्धक आहे असं आम्ही कधी समजत नाही. या ठिकाणी आम्हाला राजाराम पाटील म्हणून निवडणुकीमध्ये आहे, हे प्रकल्पग्रस्त पुत्र आणि कुळ खासदार म्हणून ते लोकांना सांगताय, तर त्याचा किती पत परिणाम? निवडणुका लागल्या की अनेक सोमेगोमे फॉर्म भरत असतात, त्यामुळे वंचित हा इथे हा विषय इथे कुठेही चालणार नाही. मागच्या वेळेला आप आला होता, आता वंचित आलेला आहे. त्याच्यामुळे वंचित जी काय आघाडी आहे, नाही जी काय सभा झाल्या असतील त्याच्यामध्ये मी तर म्हणेन का वंचितचा आम्हाला NDA कुठेही फटका बसणार नाही. जर फटका बसला तर तो काँग्रेस राष्ट्रवादीलाच बसणार आहे. त्याच्यामुळे ह्या कोकणामध्ये वंचित काय तशी चालणार नाही. प्रकल्पग्रस्तांचा विषय आपण म्हणता आघाडी अशी आरोप करते की वंचित आघाडी आपली B-team आहे भाजपची. कसे राजकारणामध्ये ह्या ज्या गोष्टी जर बोलल्या नाही तर त्यांच्यासमोर मुद्दे नसतात. मुद्दे नसल्यामुळे ह्या गोष्टी बोलाव्या लागतात. आता तुम्ही आघाडीने जो त्यांचा जाहीरनामा काढलेला आहे की आम्ही देशद्रोहाने जर काही काम केलं चुकीचं तरी आम्ही त्यांच्या विरुद्ध आम्ही कडक कारवाई करणार. मग या ठिकाणी या देशाचं सर्वमत टिकवण्यासाठी जो माणूस काम करतोय आणि देशावर जर उद्या बॉम्बस्फोट घडवले जातात आणि त्या बॉम्बस्फोट घडवल्या माणसांना जर काँग्रेस म्हणेल की आम्ही तुम्हाला त्याच्यातूनही माफ करू तर हे चुकीचं आहे. देशाची जनता आजही की मोदी साहेबांवर खूप त्यांचा प्रेम आहे. काय ज्यावेळेस आपल्या सैन्यांवर त्यांनी बॉम्बब्लास्ट केला पुलवामामध्ये, त्यावेळेस त्यांनी त्वरित आपल्या तिन्ही दलांना स्वातंत्र्य दिलं की तुम्ही आपले सैन्य देशाचे मेलेले आहेत, शहीद झालेले आहेत, तुम्ही त्या ठिकाणी जा. त्यांच्या
पाकवास्त काश्मीरमध्ये जाऊन त्या ठिकाणी फायटरनी ब्लास्ट करून त्यांचे अनेक लोक मारली गेली. ही जी रग असते देशाविषयी जो अभिमान असतो तो अभिमान मोदी साहेबांमध्ये आहे, तो अभिमान आमच्या बाळासाहेबांचे सुपुत्र उद्धवजीमध्ये आहे. पुलवामा घटनेचा फायदा एनडीए सरकारला किती मिळतो, कारण त्या अगोदरची देशाची परिस्थिती आणि घटनेनंतरची परिस्थिती काय बदल झाला? राजकीय हेतूने जर आपण बोलत असाल तर त्याच्यामध्ये एक कर्तव्य, जो सरकार काम करतोय, जो पक्ष सरकारमध्ये आहे त्या पक्षाची भूमिका की माझ्या सैन्यांचं मनोबल कुठं कमी होता का म्हणे. आज माझे 40-45 सैनिक गेले आणि जर त्या सैन्यांना मनोबल वाढवण्यासाठी त्या ठिकाणी त्वरित त्यांच्यावर प्रतिहल्ला करणं हे मोदी सरकारने केलेलं आहे, त्याच्यामुळे नक्कीच देशाची जनता त्यांना त्याचा सपोर्ट काही फायदा होईल. 2014 जी निवडणूक झाली आणि ते कार्यक्रम झाला होता जयंतीला, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी त्या ठिकाणी आले होते आणि त्यांनी 5 शेतकऱ्यांना इरादापत्राचं वाटप केलं होतं, पण त्यानंतर ती इरादापत्रकं खोटी आहे असं स्पष्ट झालं आणि त्याची चर्चा राज्यात झाली, देशात झाली. मग देशाचे पंतप्रधान नाही, हे तसं खोटं म्हणून चालणार नाही. त्या इरादा पत्रामध्ये मोदी साहेबांचा, म्हणजे मोदी साहेबांनी जेव्हा 5 शेतकऱ्यांना, त्या माझ्या गावचाही शेतकरी होता, त्या इरादा पत्रामध्ये सर्वे नंबर लिहिला आहे की तुम्हाला 12.5% भूखंड देत हा दिलेला आहे. हा मोदी साहेबांच्या हस्ते पत्र एखाद्या शेतकऱ्याला मिळणं, इरादा पत्र ऑफिशियली इरादा पत्र म्हणजे तो SLO बनवतो, म्हणजे स्पेशल लँड ऍक्विजिशन ऑफिसर, तर तो सर्वे नंबर त्या लेटरमध्ये टाकलेला आहे आणि तो इरादा पत्र खोटा नव्हता. आज ही 12.5% लॉटऱ्या चालू आहेत, जवळजवळ त्या ठिकाणी 411 हेक्टर जमीन ही JNPT प्रकल्प असताना आज ही त्या ठिकाणी डेव्हलप जागा रिझर्व ठेवलेली आहे. अनेक शेतकऱ्यांना आता इरादा पत्र मिळालेलं आहे लॉटरी पद्धतीने, त्यांना प्लॉटही मिळालेले आहेत, त्याच्यामुळे त्यावेळेस जरी कोण म्हणत असे की खोटे आहेत, पण ते खोटे असते तर आज त्या लोकांना प्लॉट मिळाले नसते. त्या ठिकाणी तसं खोटेपणा जिल्हाधिकारी कार्यालयाने स्पष्ट सांगितलं, त्या ठिकाणी आमचा ऑफिशियल SLOचा जो लेटर आहे, अलॉटमेंट लेटर, तो रेव्हेन्यू ऍक्ट प्रमाणे जो दिला जातो तो दिला नाही, पण त्याच्यामध्ये सर्वे नंबर दिलेला आहे तर तो काही खोटा नाही. आणि पंतप्रधान 5 शेतकऱ्यांना इथं इरादेपत्र देऊन 5 शेतकऱ्यांना खोटे बनवण्यासाठी पंतप्रधान येऊ शकत नाही, तर त्याच्यामुळे तो राजकारणाचा भाग काँग्रेसने केला, शेका पक्षाने केला. प्रत्येक वेळी शेका पक्ष असेल, काँग्रेस असेल, त्यांना जर कुठला मुद्दा नसला तर मग ह्या मुद्द्यावर पंतप्रधानांना कुठंतरी बदनाम करायचं, परंतु ते खोटं नव्हतं. विरोधकांची चाल आहे, ही राजकीय चाल असते. आज विरोधकही शेतकरी आहेत, त्यांनाही त्या ठिकाणी अलॉटमेंट झालेलं आहे, जर तुम्हाला हवे असेल तर यादी देईन मी. शेतकरी आज लोकलमध्ये, मी जर माझ्या उरणमध्ये इथे काम करत असताना माझ्या 18 गावांची जमीन त्या JNPT प्रकल्पासाठी गेलेली आहे, प्रकल्पासाठी, तर 18 गावातले कुठल्या पक्षाचे कोण कार्यकर्ते आहेत, कोण शेतकरी आहेत, हे मी तुम्हाला सांगू शकतो. त्याच्यामुळे तसा विषय नाही की इरादा पत्र खोटा दिला होता. इरादा पत्र त्यावेळेस जो दिला गेला त्याच्यामध्ये सर्वे नंबर होता आणि त्याच्यानंतर आता सगळ्यांना जवळजवळ 50%पेक्षा जास्त लोकांना अलॉटमेंट झालेले झाले. मला सांगा की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आश्वासन दिली होती की अच्छे दिन आएंगे, राम मंदिराचा प्रश्न तो मिटला नाही, त्यासाठी उद्धव ठाकरेंना अयोध्येमध्ये जावं लागलं, 2 करोड नोकऱ्या दिल्या जातील आणि यासारखे अनेक काही प्रश्न आहेत की जे लोक त्याच्यामध्ये थोडीशी नाराजी आहे. श्रीरंग वारणे हे NDAचे उमेदवार आहे, त्यांच्या आश्वासनाचा फटका शिवसेनेच्या उमेदवारांना पडेल असे त्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी काही आश्वासनं दिली होती ती आश्वासनाची बऱ्यापैकी पूर्तता झालेली आहे. आज या ठिकाणी अटल विमा योजना झाल्या, शेतकऱ्यांना
डायरेक्ट जर कुठेही रस्त्यामध्ये ॲक्सिडेंट झाला तर त्यांना लगेच 2 लाख रुपये दिले जातात. त्याचबरोबर गोरगरीब दऱ्याकोपऱ्यामध्ये आदिवासी ठाकूर बांधव दलित वर्ग यांना कधी आयुष्यामध्ये गॅस सिलेंडर बघायला मिळाला नव्हता, तो प्रत्येक आदिवासी वाडीपर्यंत गॅस सिलेंडर पोचवण्याचं काम ह्या सरकारने नरेंद्र मोदी साहेबांच्या सरकारने केलेलं आहे. या ठिकाणी सर्वात महत्त्वाची की पंडित दीनदयाल उपाध्याय योजना ही विजेसाठी ही योजना अगदी संपूर्ण तळागाळातल्या गावामध्ये पोचवण्याचं काम या सरकारने केलेलं आहे. सर्वात महत्त्वाचं की महाराष्ट्रामध्ये 2014 साली खूप मोठा दुष्काळ पडला. मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र या भागामध्ये ज्यावेळी दुष्काळ पडला त्यावेळेस शासना राज्य शासनाने जी काही मदत केलीच, पण त्याचबरोबर केंद्र शासनाने सुद्धा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना मदत केली आणि ज्या आत्महत्या होत होत्या त्या आत्महत्या बऱ्या प्रमाणात ह्या रोखल्या गेल्या. त्या ठिकाणी राज्य शासनाच्या माध्यमातून सुद्धा अनेक गोरगरीब शेतकऱ्यांच्या मुलींचं लग्न शासनाने केलं शासनाच्या माध्यमातून. या ठिकाणी बाळासाहेब ठाकरे कन्यादान योजना ही शासनाच्या माध्यमातून राबवण्यात आली. त्यामुळे सगळ्याच काही गोष्टी जरी पूर्ण झाल्या नसतील तरी 50 वर्षामध्ये काँग्रेसने प्रत्येक वेळी सांगितलेलं आहे की आपल्याला तत्कालीन काँग्रेसचे पंतप्रधान राजीव गांधी साहेब ज्यावेळेस पंतप्रधान त्यांनी सांगितलं की आम्ही केंद्र शासनाकडनं 1 रुपया दिला तर तो लाभार्थ्यापर्यंत खालच्या थरात फक्त 15 पैसे पोहोचतात. आजची परिस्थिती वेगळी आहे. आज परिस्थिती अशी आहे की जो लाभार्थ्याला 1 रुपया दिला तो त्यांचा 1 रुपया डायरेक्ट त्यांच्या अकाउंटमध्ये जातोय. त्यामुळे मधली यंत्रणा जी काय पोखरत चालली म्हणजे पोखरत होती ती आता बंद झालेली आहे. ते काँग्रेसच्या पंतप्रधानांनी सांगितलेलं आहे. भ्रष्टाचारावर 100% आळा बसलेला आहे आणि हा देश मी तुम्हाला सांगतो की ह्या देशामध्ये अजूनही ज्यांनी ज्यांनी भ्रष्टाचार केलेला आहे त्यांच्यावर सुद्धा जेलमध्ये जाण्याची वेळ लवकरच येणार आहे. परंतु राज्य सरकार असेल देवेंद्र फडणवीसांचं आणि केंद्रामध्ये नरेंद्र मोदींचं ह्या दोन्ही मंत्रिमंडळामध्ये NDA च्या कोणी भ्रष्टाचारी मंत्री नाही. त्यामुळे जे काम चालू आहे ते अतिशय चांगलं काम चालू आहे. त्यामुळे आपण जरी जे आश्वासनं मोदी साहेबांनी दिले होते त्याचा परिणाम श्रीरंगाप्पा बारणे यांच्यावर होईल. मी आपल्याला सुरुवातीला सांगितलेलं आहे की खूप मोठा ह्या देशामध्ये विकास करत असताना आश्वासनं देत असताना ती आश्वासनं लगेच 5 वर्षामध्ये पूर्ण होत नाहीत आणि ती आश्वासनं पूर्ण होण्यासाठी काही कालावधी लागतो, वेळ लागतो. ती वेळ आता जवळ आलेली आहे. त्याच्यामुळे आज या ठिकाणी 72,000 रुपये वर्षाला तुमच्या राहुल गांधी यांनी जो जाहीरनामा काढलेला आहे की 72,000 रुपये वर्षाला दे म्हणजे 6,000 रुपये महिन्याला प्रत्येक गरीबाला. तर ह्याच्या 50 वर्षामध्ये आपण हे का केलं नाही आणि आता आपल्याला सरकार नाही आपले सत्ता नाही म्हणून आपल्याला हे आता दिसतोय का? पण ते 72,000 रुपयापेक्षा कितीतरी जास्त पैसे डायरेक्ट गरीबाला देण्याचं काम NDA सरकारने केलेलं आहे. आणि त्याच्यामुळे तुम्ही म्हणता की जो फटका परिणाम जो श्रीरंगाप्पा बारणे यांना होईल तसा काही प्रकार नाही. आजही श्रीरंगाप्पा बारणे हे आजही भरपूर पुढे आहेत आणि त्याच्यामुळे त्यांच्या राष्ट्रवादीच्या पार्थ पवारांना त्या ठिकाणी कोण ओळखत नाही म्हणून त्यांचे अनेक वेगवेगळे नेते मग राष्ट्रवादीचे असतील शिका पक्षाचे असतील हे नेते वेगवेगळे प्रत्येक गावामध्ये जाऊन त्यांची परिचय केला जातो. माझं म्हणणं या ठिकाणी एवढंच आहे की ज्या व्यक्तीला मतदाराला माहिती आहे व्यक्ती कोण आहे खासदार तिचा परिचयासाठी तुम्ही फिरवता नेते मंडळी आणि आमच्या खासदारांनी बरीच कामं केलेली आहेत. संपूर्णपणे नवखा चेहरा आहे आणि राजकारणामध्ये अशा मी तर म्हणे अशा नवख्या चेहऱ्याला डायरेक्ट लोकसभेची उमेदवारी देता कामा नाही. मग तो कुठल्याही राजकीय पक्षामध्ये असू द्या, सुरुवातीला त्याला जिल्हा परिषद मधून जाऊ द्या, विधानसभेमध्ये जाऊ द्या, नंतर लोकसभेमध्ये जाऊ द्या. पण पवार घराण्याचं या ठिकाणी एक त्यांचं एक वैशिष्ट्य असं आहे की शरद पवार खासदार, सुप्रिया सुळे खासदार, त्यांचे अजितदादा आमदार,
आता पुन्हा ह्यांना खासदारकीसाठी आणली. मग माझा म्हणणं, माझा राष्ट्रवादीला प्रश्न आहे की जर आपल्या घराण्यातलंच आपण जर सर्व खासदार आमदार बनत असाल तर कार्यकर्त्यांनी का झाडू मारायचं का, हा मला प्रश्न आहे. त्या घराणेशाही सगळ्या पक्षामध्ये तुम्हाला तुम्ही म्हणत असाल तर NDA मध्ये तशी घराणेशाही आपल्याला बघायला मिळणार नाही. आज पंतप्रधान मोदी साहेब हे काय राजकीय घराण्यातलं त्यांचं काही पिंड नव्हता, परंतु एक ह्या ठिकाणी त्यांनी पहिले गुजरातची सेवा केली आणि आज देशाची सेवा करत असताना मी तुम्हाला ठामपणे सांगतो की नरेंद्र मोदीजी हे देशाचे पंतप्रधान पुन्हा होतीलच, पण देशाची सेवा करत असताना एक तपस्वी म्हणून ते देशाची सेवा करतील. कुठल्याही प्रकारचं त्यांना म्हणजे त्यांना वैयक्तिक लाभ हवा की माझं काहीतरी पुढे मी असेन नसेन याचा त्यांनी कधी फिकीर केलेली नाही, त्यामुळे अशा तपस्वीला लोक 100% न्याय देतील. विधानसभेमध्ये आमदारांनी काम करतात, शिवसेना आणि भाजपची युती आहे झाली आणि सोशल मीडियावर मोठं ट्रोल झालं शिवसेनेला की खिशात राजीनामे घेऊन फिरत होते, 4.5 वर्ष सरकारच्या विरोधात उद्धव ठाकरे बोलले आणि आता पुन्हा युती झाली या लोकसभेत. मग पुन्हा हे जे युतीचा धर्म आहे हा असाच पुन्हा पाळला जाईल किंवा कसं आहे? तुम्हाला सांगतो मी की ह्या राज्यामध्ये शिवसेना भाजप युती गेल्या 25 वर्षापासून होती. बाळासाहेब ठाकरे भाजपला आपला एक छोटा भाऊ म्हणून त्या ठिकाणी सोबत ठेवला आणि दुर्दैवाने आमचे साहेब गेले 2012 ला, पण 2014 ला भाजपने युती तोडली. तरीसुद्धा शिवसेनेने स्वबळावर जास्त आमदार निवडून आणले. माझ्यासारखे सर्वसामान्य एक माणूस मी आमदार झालो. हे असताना भाजप आणि शिवसेना यांचं कार्य करण्याची पद्धत की त्यांचे विचार, प्रत्येक पक्षाचे विचारसरणी असते, हे विचार एकच आहे. ह्या देशाचं हिंदुत्व हे मिळायला पाहिजे, ह्या देशामध्ये सर्व योग्य नाही मिळायला पाहिजे, त्याला तातडीच त्या ठिकाणी त्याला पनिशमेंट मिळायला, शिक्षा मिळायला पाहिजे. त्या दृष्टीनं बाळासाहेबांनी शिवसेना संघटनेची स्थापना केल्यापासून आपल्याला म्हणजे 5 दशकं त्यांनी शिवक्षेत्रावर अगदी महाराष्ट्रामध्ये खूप मोठा गाजावाजा झाला आणि खूप त्यांनी गाजवलं आणि अशा परिस्थितीमध्ये बाळासाहेबांनी हिंदुत्व कधी सोडलं नाही, तसंच उद्धवजींनी सुद्धा हिंदुत्व सोडलं नाही. आपण म्हणतो की राजीनामे घेऊन करत होतो, प्रबळ विरोधी पक्ष महाराष्ट्राच्या सरकारच्या विरोधात नव्हतं. मध्ये मी सभागृहामध्ये बघत होतो की काँग्रेस राष्ट्रवादी प्रबळ राहिल्यामुळे त्या ठिकाणी काही जे मुद्दे असतील, मग या ठिकाणी शेतकऱ्यांचे आत्महत्या होत होत्या, दुष्काळ होता, त्या ठिकाणी उद्धवजीने आम्हाला प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये पाठवला. मी स्वतः मुपेट नांदेडमध्ये मुपेट विधानसभा संघामध्ये गेलो होतो. माझ्या स्वतःच्या मी टँकर ट्रॉली परिस्थिती खराब होती. त्या निर्णयासाठी शिवसेना काम करतोय. आपल्याला माहिती आहे बाळासाहेब असताना सुद्धा जेव्हा 95 ला शिवशाही सरकार आलं त्यावेळेस सुद्धा मंत्र्यांच्या विरोधामध्ये बोलणारे बाळासाहेब होते आणि आजही उद्धव साहेब तेच सांगतात की मी सत्तेसाठी नाही, सत्ता माझ्यासाठी आहे. आणि सत्ता माझ्यासाठी म्हणजे कोणासाठी? तर सत्ता जनतेसाठी असायला पाहिजे. आणि जर सरकार जनतेसाठी काम करत असेल तर मी सरकारमध्ये जरी असलो तरी मी सरकारच्या विरोधामध्ये बोलू शकतो. हे शिवसेनेचं आजचं नाही, हे आधीपासूनच शिवसेना सत्तेमध्ये गेलो जर एखाद्या सर्वसामान्य जनतेच्यावर जर काय अन्याय होत असेल तर आपण मी सत्तेमध्ये येऊन गप्प बसायचं हे काम शिवसेना कधी करत नाही. त्याच्यामुळे जी उद्धव साहेबांनी भूमिका घेतलेली आहे ती आजही योग्य भूमिका आहे. आणि लोकसभेमध्ये आपण म्हणता की लोकसभेमध्ये आम्ही पुन्हा भाजप NDA सोबत
जी काय आत्ता युती झालेली आहे ती युती अतिशय घट्ट युती झालेली आहे. देवेंद्र फडणवीस साहेब, त्याच्यानंतर अमित शहा साहेब, उद्धवजींना भेट, त्यांचं उद्धवजी त्यांच्या अमित शहांच्या फॉर्म भरायला गुजरातमध्ये गेले, त्याच्यामुळे ही युती भक्कम झालेली आहे. त्याच्यामुळे आता विरोधकांना नक्कीच कळून चुकलं आहे की आता ही लोकसभा मिळणार नाहीत, भविष्यातली विधानसभाही मिळणार नाही आणि मिळणार नाहीच. त्याच्यामुळे मग आम्ही युती करू नये, आम्ही विरोधात जावं ह्या भावनेनं त्यांचा म्हणजे त्यांना कुठेतरी त्यांनी पाण्यात देव ठेवून ठेवले होते. आता त्यांचे ते पाण्यातले देव काढावे लागले. आम्ही हिंदुत्ववादी पक्ष दोन्ही एकत्र आलो, त्यामुळे ह्या देशामध्ये आणि या राज्यामध्ये हिंदुत्ववादी सरकार पुन्हा येईल याच्यामधील मात्र शंका नाही. कोरणमध्ये अनेक नोकऱ्या गेल्या आणि प्रकल्प असताना नोकऱ्या नाहीये, विमानतळ होतोय तिथेही नोकऱ्या मिळणार नाही म्हणून आपल्या स्थानिक मित्रांनी म्हणजे तुमच्या सारख्या लोकप्रतिनिधींनी निवडून दिलं असं समजते की आम्ही नोकऱ्या मागणार नाही प्रकल्प असताना. तर मग कशा पद्धतीने नोकऱ्या तुम्ही या भागामध्ये उपलब्ध करून या ठिकाणी केंद्र शासनाचा डीपीडी धोरण म्हणजे डायरेक्ट पोर्ट डिलिव्हरी हा धोरण एखाद्या इंडस्ट्रीजला फायदेशीर झाला, पण त्याचा जो माल येणारा परदेशातून तो डायरेक्ट पोर्टमध्ये क्लिअरिंग होऊन तो डायरेक्ट त्या इंडस्ट्रीच्या ट्रेडरच्या घरी जाणार किंवा त्याच्यात गोडाऊनला जाणार. आधी असं होतं का डीपीडी नव्हतं, त्याच्यामुळे ते जवळ आजूबाजूच्या CFSमध्ये येत होतं, त्यामुळे या ठिकाणच्या लोकांना नोकऱ्या उपलब्ध होत्या. आता 50% नाही, सेटच्या माध्यमातून सुद्धा जवळजवळ 1.5 लाख नोकऱ्या उपलब्ध होतील JNPT सेटच्या माध्यमातून. त्यामुळे आज या ठिकाणी स्पष्टपणे सांगायचं म्हटलं तर ह्या उरण परिसरामध्ये भरपूर विकास होत आहे. नोकऱ्यांची अडचण कुठे येईल असं मला वाटत नाही. ह्या पुढच्या 2 वर्षामध्ये सेट तयार होतो आहे, त्यामध्ये वेगवेगळ्या टाईपच्या त्या ठिकाणी नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे कुठल्याही प्रकारचं इथल्या स्थानिक प्रकल्पग्रस्तांवर अन्याय होईल असं काम आम्ही मंडळी करणार नाही. आपण म्हटलं की एअरपोर्टमध्ये नोकऱ्या उपलब्ध होणार नाही असं आम्ही लिहून, असं हे खोटं आहे साहेब. मी आमदार झाल्यापासून माझे 50 पत्र सिडकोला आहेत आणि आमदार झाल्यापासून एअरपोर्टबाबतीत जी 10 गावं आहेत त्या 10 गावांना जो आधीच्या सरकारने पॅकेज मंजूर केला होता पृथ्वीराज चव्हाण साहेबांच्या सरकारने आणि मी विधानसभेमध्ये गेल्यानंतर एअरपोर्ट माझ्या मतदारक्षेत्रामध्ये येतोय, त्या ठिकाणी मी जवळजवळ 9-10 मुद्दे नव्यानं मंजूर करून घेतले आणि एअरपोर्टमध्ये जे काय नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत त्या नोकऱ्यांचं ट्रेनिंग सिडको द्यायला चालू करतोय. आता त्याने ट्रेनिंग सेंटर आता चालू केलं आहे. त्याच्यामुळे अशी परिस्थिती नाही की एअरपोर्टला आम्ही जागा दिला तर मला नोकऱ्या मिळणार नाही. आता त्या ठिकाणी पायलटची नोकरी तर आम्हाला मिळू शकत नाही, पण ह्या देशामध्ये इथल्या कुठल्याही जरी जात धर्माचा माणूस जर पायलट त्याने केलं असेल तर तो पायलट लागू शकतो, पण त्याच्याकडच्या ज्या नोकऱ्या आहेत म्हणजे एअर क्रू म्हणा, खालचा बगेज क्रू म्हणा, जे जे काय आहे त्या नोकऱ्या तर इथल्या स्थानिक प्रकल्प असतानाच मिळणार आहे आणि हो 100% त्या मिळणार आहेत. सेटच्या माध्यमातून जवळजवळ 1.5 लाख नोकऱ्या मिळणार आहेत आणि आत्ता सेटचं इन्फ्रास्ट्रक्चरचं काम चालू झालेलं आहे. त्यांचं सेटमध्ये जे येणारे जे काय इन्व्हेस्टर आहेत ते तिथं काय मॅन्युफॅक्चर करणार आहेत त्या माध्यमातून तशा प्रकारच्या नोकऱ्या त्या ठिकाणी उपलब्ध होतील. शेवटचा प्रश्न, खासदार खासदार श्रीरंगप्पा बारणे यांचं सर्वात महत्वाचं काम म्हणजे की पळसप्यापासून ते JNPT पर्यंत 8 पदरी रस्ता, त्याचबरोबर जनतेला जे ॲक्सिडेंट होते ते जनतेला दोन्ही बाजूला सर्व्हिस रोड, म्हणजे सर्व्हिस रोडला पण सर्व्हिस रोड नुसता जवळजवळ सर्व्हिस रोड ही जवळजवळ 8 ते 10 मीटरचा रोड आहे, म्हणजे त्या ठिकाणी 2-2, 3-3 गाड्या पण पास होऊ शकतील आणि 1-वे रोड आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी त्यांनी जो त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी बरीच कामं चांगल्या प्रकारे झालेली आहेत. इथला पुढच्या 5 वर्षामध्ये आम्हाला महत्त्वाचा की ह्या उरण शहराचा बघितलात शहराला बायपास मंजूर झालेला आहे, CRZ मध्ये अडकलेला आहे CRZ मुळे,
ते मंजूर करायचं आहे. त्याचबरोबर इथला सेफ्टी झोन आहे की ह्या ठिकाणी नेव्हीचं आर्मामेंट डेपो आहे. या आर्मामेंट डेपोच्या बाउंड्री वॉलच्या बाहेर जी काही जागा जमीन आहे शेतकऱ्यांची ती सेफ्टी झोन बाधित आहे. तो सेफ्टी झोन उठवायचा आहे. आणि सर्वात महत्त्वाचा की एअरपोर्ट हा आता फक्त एअरपोर्टचं फिलिंग झालेलं आहे आणि तो एअरपोर्ट लवकरात लवकर तयार होऊन पुढच्या 2022 पर्यंत त्याला जास्तीत जास्त काम व्हावं हा उद्देश सर्वात महत्त्वाचा. ठिकाणी काय बंद पडलेल्या कंपन्या आहेत, मग आता HOC आहे, HOC बंद पडली त्या ठिकाणी BPCL कंपनी येतोय. त्या BPCL कंपनीचं काम लवकर होऊन तिथल्या स्थानिक प्रकल्प असताना योग्य प्रकारे त्या ठिकाणी मिळावा. त्याचबरोबर या ठिकाणी जलशिवार माध्यमातून जलशिवारच्या माध्यमातून अनेक ठिकाणी काँक्रीटचे नाले करून नद्यांचं पाणी अडवून पावसाळ्यामध्ये कोकणामध्ये भरपूर पडते आपल्याला माहीत आहे, तो पाणी आपण थांबवू शकत नाही. मग अशा पाण्याला जर आपण काँक्रीटचे नाळे जर बांधारे बनवले शेतकरी सर्व शेतकरी या ठिकाणी भक्कम उभा राहिला पाहिजे. इथला सुशिक्षित बेरोजगार त्याला योग्य प्रकारे नोकरी मिळाली पाहिजे. आणि ज्या आपल्याला नागरी सुविधा आवश्यक आहेत, मग रस्ता असेल, पाणी असेल, इथं महत्त्वाचं हॉस्पिटल 100 बेडचं हॉस्पिटल मंजूर झालेलं आहे. माझ्या माध्यमातून मी प्रयत्न करून मंजूर झालेलं आहे. तो हॉस्पिटलची इमारत लवकरात लवकर व्हावी हा पुढच्या 5 वर्षातला माझाही मुद्दा आहे, त्यांचाही मुद्दा आहे. त्यामुळे इथे एवढा मोठा डेव्हलपमेंट झाला पण हॉस्पिटल नाही, तर तो चांगल्या सुविधांचा 100 बेडचं हॉस्पिटल मंजूर झालेलं आहे आणि त्याचा खर्च जवळजवळ 104 कोटी आहे. तोही आम्ही CSRच्या माध्यमातून JNPT सिडकोकडून मागणी केलेले काही राज्य शासनाचे पैसे आहेत.